माझ्यासोबत आहेत माजी प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे सर, एक ज्येष्ठ विचारवंत, तसेच समाजशास्त्राचे अभ्यासक, तसेच भारतीय राज्यघटनेचा ज्यांनी सखोल असा अभ्यास आहे असे एक थोर विचारवंत डॉक्टर सुरेश वाघमारे सर. मित्र हो, ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. आणि यामध्ये इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी यापूर्वी मी सरांकडनं पहिला पाठ आपल्या संविधानाची ओळख असेल, त्यानंतर दुसरा पाठ संविधानाची उद्देशिका, सरनामा किंवा प्रियम्बल याविषयी मी सरांनी सविस्तर यापूर्वी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे. मी आज सरांकडे यासाठी आलेलो आहे की आपले मूलभूत हक्क भारतीय संविधानाने किंवा भारतीय राज्यघटनेने या ठिकाणच्या नागरिकांना जी काही मूलभूत हक्क दिलेले आहेत या मूलभूत हक्काविषयी सर आपल्याला आज या ठिकाणी चर्चा करायची आहे. आणि आमच्या विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे मूलभूत हक्क दिले त्याविषयी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं अशी एक माझी रिक्वेस्ट आहे सर. की कोविडमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ही विस्कळीत झालेली आहे आणि त्याचप्रमाणे शिक्षण व्यवस्था देखील विस्कळीत झालेली आहे. व्यापार जो आहे तो आजचा उद्या उभा राहू शकतो किंवा एखादी झालेली हानी जी आहे ती भरून नेऊ शकते, परंतु शिक्षणाची होणारी हानी भरून नेणं अतिशय अवघड आहे. हो, आणि अशा वेळेला मुलांना शिक्षणापासून वंचित करणं ही गोष्ट भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून देखील एक प्रकारचा अपराध म्हणता येऊ शकेल. कारण शिक्षण घेण्याचा अधिकार जो आहे हा आपल्याला संविधानानेच दिलेला आहे, मूलभूत हक्क मूलभूत अधिकारामध्ये त्या शिक्षण ही मूलभूत. आणि हा अधिकार या ठिकाणी या कोविडमुळे वंचित होत असतानाच जिल्हा परिषद पानगाव शाळेतील शिक्षक जे आहेत हे भोगेसर जे आपण म्हणतो की भोगेसर जे आहेत एका अर्थाने तुम्हाला हे शिक्षण देण्याचं काम करतायत असं नाही, तर मला असं वाटतं की संविधानातला मूलभूत अधिकार मुलांना देण्याचं काम तुम्ही या माध्यमातून करता. धन्यवाद सर. आणि म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषद पानगाव तालुका रेणापूर येथील शिक्षक भोगेसर जे आहेत हे अतिशय महत्वाचं काम म्हणजे संविधानाचंच एक प्रकारचं काम करतायत त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या कोविडच्या काळामध्ये देखील आपल्या आपल्या समोर किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या समोर जे आहेत हे आपला विचार मांडण्याचं किंवा तुमच्या अभ्यासक्रमामधला संविधानाचा भाग मांडण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. आणि आपण आज जे आहे ते संविधानामध्ये असलेल्या मूलभूत अधिकारांच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत किंवा त्याच्या फंडामेंटल राईट्स जे आहेत त्याच्या संबंधी बोलतो आहे. मुलांना आपण लक्षात घेतो की आपण जे वर्गामध्ये भाषण करता किंवा स्पर्धेमध्ये भाषण करता हा भाषणाचा अधिकार जे आहे तो देखील आपल्याला संविधानाने दिलेला आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे, म्हणूनच आपल्याला ते करता येतं. जिथं या ठिकाणी लोकशाही नाही आहे किंवा ज्या ठिकाणी समाजवादाची कल्पना नाही आहे त्या ठिकाणी हे अधिकार घेण्यासाठी संघर्ष करावा लागलेला दिसून येतो. सर, मूलभूत हक्कामध्ये समानतेचा हक्क आहे, तर समानतेचा हक्क कसं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय समजावून सांगा की समानतेचा हक्क म्हणजे काय? याच्या अगोदर देखील मी म्हटलं की सामाजिक न्याय जे आपण म्हणतो सामाजिक न्यायाचा अधिकार जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. सामाजिक न्याय म्हणजे या ठिकाणी की संविधानाने काय केले की सर्वांचा दर्जा हा समान मानला गेलेला आहे. अच्छा, म्हणजे या ठिकाणी स्त्री आहे म्हणून ती दुय्यम ठरू शकत नाही किंवा या धर्माचा माणूस आहे म्हणून तो श्रेष्ठ ठरू शकत नाही किंवा या धर्माचा माणूस आहे म्हणून तो कनिष्ठ ठरला जाऊ शकत नाही. म्हणजे धर्माच्या आधारावर तुम्हाला श्रेष्ठ कनिष्ठ ठरवता येणार नाही, लिंगभेदाच्या आधारावर ठरवता येणार नाही, जातीच्या आधारावर करता येणार नाही, हे तुम्हाला संविधान. आता एखाद्या आपण पाहतो की 1860 केसेस जे तयार होतात त्याचं कारणच असतं की तुम्ही त्याला काय केलं की जातीच्या आधारावर कमी लेखलं म्हणून ते संविधानामध्ये बसत नाही म्हणून तो गुन्हा ठरू शकतो. तसं स्त्रियांच्या संदर्भामध्ये देखील आपण स्त्रियांना कमी लेखून त्याच्यावर अन्याय करणं हे देखील अत्याचार करू शकतं. याला आपण सामाजिक न्यायाची कल्पना असं म्हणतो किंवा याला सामाजिक न्याय असं म्हणतो. ही सामाजिक न्यायाचा अधिकार जो आहे तो आपल्याला संविधानामध्ये दिलेला आहे. दुसरा भाग त्याच्यामधला आहे स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्य म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळेल तशी कल्पना नाही. स्वातंत्र्य म्हणजे या ठिकाणी भारताचा नागरिक म्हणून तुम्हाला काही स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला
भाषणाचं स्वातंत्र्य आहे, म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्हाला रहिवासी म्हणून राहण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी आहे. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला कोणता धर्म घ्यायचा त्या धर्माचं स्वातंत्र्य आहे. तुमच्या धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. म्हणजे संविधानाने जे आहे हे तुम्हाला, एवढंच नाही तर विचाराचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला तुमचा विचार मांडता येऊ शकतो. की समजा एखादा मुख्यमंत्री चुकला तर त्याच्याविषयी देखील तुम्हाला मत मांडता येऊ शकतं. देशाच्या पंतप्रधानाचं चुकलं त्यांच्याविषयी बोलता येऊ शकतं. त्यांनी चांगलं काम केलं असेल तर त्याच्याविषयी चांगलं देखील तुम्हाला बोलता येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला तुमचा विचार मांडण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी आहे. आणि जी मंडळी तुमचं विचार स्वातंत्र्य हिरावून घेते किंवा तुम्हाला तुमचा विचार मांडू देत नाही, तुमची अभिव्यक्ती व्यक्त होऊ शकत नाही, ते संविधान विरोधी आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. कारण तो संविधानाने आपल्या दिलेला अधिकार या ठिकाणी असलेला दिसून येतो. त्यानंतर मग या ठिकाणी आहे आर्थिक, तुमचं जे आहे अधिकार जो आहे तो. आता आर्थिक मध्ये देखील आपल्याला काय शकतात की आर्थिक म्हणजे काय की तुम्हाला व्यवसाय करण्याचा अधिकार. म्हणजे पूर्वी काय होतं की व्यवसाय हे जातीने असायचे. कुंभार म्हटलं की त्यांनी काय करायचं, सुतार म्हटलं की त्यांनी काय करायचं, चांभार म्हटल्यानंतर त्यांनी काय करायचं हे होतं. परंतु आज तुम्हाला व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या इच्छेच्या नुसार तुमचा व्यवसाय निवडता येऊ शकतो किंवा तो व्यवसाय तुम्ही स्वीकारू शकतो. दुसरी गोष्ट आहे की कोणता व्यवसाय कनिष्ठ किंवा कोणता व्यवसाय श्रेष्ठ असं देखील आपल्याला म्हणता येऊ शकणार नाही. तर व्यवसायाचं स्वातंत्र्य या ठिकाणी आहे. तुम्हाला तुमची उपजीविका करण्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य या ठिकाणी घटनेमध्ये दिलेले आहे आणि त्या व्यवसायाच्या आधारावर तुम्हाला उपजीविका करता येऊ शकते. त्यानंतर तुम्हाला काही राजकीय अधिकार देखील प्राप्त झालेले आहेत किंवा त्याला स्वातंत्र्य आपल्याला म्हणता येऊ शकेल, ते देखील त्याच्यामध्ये आहे. जसं मगाशी मी म्हणालो की राजकीय म्हणजे मतदानाचा अधिकार तुम्हाला प्राप्त होतो. मतदानाचा अधिकार जो आहे तो तुम्हाला संविधानाने दिलेला आहे. तुम्हाला मतदानापासून कुणालाही वंचित करता येत नाही. म्हणजे वयाची 18 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला जो मतदानाचा अधिकार आहे तो मतदानाचा अधिकार तुम्हाला नाकारता येणार नाही. तुम्हाला धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर, धर्माच्या किंवा कोणत्याही गोष्टीच्या आधारावर मतदानाचा अधिकार हा नाकारता येऊ शकत नाही. आणि म्हणून मतदानाचा अधिकार जो आहे हा देखील अतिशय महत्वाचा या ठिकाणी असलेला दिसून येतो. अच्छा सर. आणि सर धार्मिक स्वातंत्र्य हे सुद्धा एक भारतीय राज्यघटना याचा पण उल्लेख आहे. अगदी बरोबर आहे. याबाबत काय सांगाल तुम्ही? आता पूर्वी काय असं असायचं की धर्म जो आहे हा जन्मतच ठरतो. आणि एकदा माणसाने जन्म घेतल्यानंतर त्या धर्माच्या बाहेर जाण्याची कल्पना नव्हती किंवा त्या धर्माच्या बाहेर जाऊन विवाह करण्याची कल्पना देखील नव्हती. परंतु संविधानाने काय केलं की समजा तुम्हाला असं वाटत असेल की या धर्मामध्ये राहून मला न्याय मिळत नाही किंवा हा धर्म जो आहे तो माझ्या विकासाच्या आडमध्ये येणार आहे, माझा सामाजिक विकास त्याच्यामध्ये होत नाही, माझा आर्थिक विकास होत नाही, तर मी आज काय करतो, मी माझा धर्म बदलू शकतो. आज मी हिंदू असेल तर मी दुसरा बौद्ध होऊ शकतो, शीख होऊ शकतो, शीख असलेला माणूस बौद्ध होऊ शकतो. तर हे धार्मिक स्वातंत्र्य जे आहे हे धार्मिक स्वातंत्र्य देखील भारतीय संविधानाने दिलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की नुसतं धर्म नाही तर त्या धर्मामध्ये जे काही उपासना आहेत त्या उपासना मला करता येतात. मुस्लिम असेल तर त्या मुस्लिमाला त्याचा कुराण पढण्याचा अधिकार आहे, नमाज पढण्याचा अधिकार त्याच्यामध्ये आहे. ख्रिश्चन असेल तर त्याला बायबल वाचण्याचा अधिकार आहे, त्याचे सण त्याला साजरे करण्याचा अधिकार आहे. तो पंजाबी असेल तर त्याला ते, शीख असेल तर त्याला ते अधिकार आहे. म्हणजे हिंदू धर्माला देखील, हिंदू धर्मातील माणसाला देखील त्याचा धर्म पाळण्याचा अधिकार आहे, तसं इतर धर्माच्या लोकांचा देखील पाळण्याचा अधिकार आहे. आणि याला धर्मनिरपेक्ष कल्पना देखील असं आपण म्हणतो की मला जसा माझा धर्म पाळण्याचा अधिकार आहे तसा इतरांना देखील तो आहे, ही कल्पना म्हणजे धर्मनिरपेक्ष आहे. आणि हा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग यामध्ये महत्त्वाचा. म्हणजे आपला देश एवढ्या मोठ्या लोकसंख्या देश, याच्यामध्ये अनेक धर्माचे लोक जे आज रोजी गुण्यागोविंदांना आणतात, आपापल्या धर्माची उपासना वगैरे करतात, त्यांना ते स्वातंत्र्य घटनाकाराने दिले आहे. त्यावेळेस बाबासाहेबांच्या ते लक्षात आलं आणि ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य एवढ्या मोठ्या विशाल लोकसंख्येच्या देशामध्ये या अधिकाराचा उपयोग नक्कीच लोकांना होत आहे धार्मिक स्वातंत्र्याच्या. आपल्या शेजारी राष्ट्र आहे पाकिस्तान आहे. पाकिस्तानमध्ये एकच धर्म आहे तरी देखील त्याच्यामध्ये दंगली अनेक घडून गेल्या. परंतु आज आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. या सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय संविधानाने या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून भारतीय संविधान जे आहे हे या ठिकाणी महत्वाचं ठरतं.
आणि सर शोषणाविरुद्धचा हक्क एक मे त्याच्यात वाचलेला आहे, तर त्याबाबत तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? आता याच्यामध्ये काय झालं की स्त्री म्हणून एखाद्या स्त्रीचं शोषण होत असेल किंवा एखादा अस्पृश्य म्हणून त्याचं शोषण होत असेल, तर मग अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला व्यक्तीला न्यायालयामध्ये दाद मागता येत. अच्छा, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये न्याय अन्याय सहन करू शकत नाही, किंवा तुम्हाला जात म्हणून अन्याय होत असेल, एखादा अल्पसंख्याक म्हणून अन्याय होत असेल, किंवा एखादी स्त्री म्हणून अन्याय होत असेल, तर त्याच्या संदर्भामध्ये दाद मागण्याचा म्हणजे न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार या ठिकाणी असलेला दिसून येतो. म्हणजे बऱ्याच वेळेला हिंसक दंगली वगैरे घडतात, या दंगलीच्या अनुषंगाने न्याय मिळण्यासाठी देखील अनेक प्रकरणं जी आहेत आपल्याला न्यायालयाच्या संदर्भामध्ये दिलेली दिसून येतात. जर अर्थात आपलं शोषण होत असेल, आपल्यावर जर अन्याय होत असेल, तर आपण या ठिकाणी न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतो. या ठिकाणी जिल्हा न्यायालय असेल किंवा राज्य स्तरावरची न्यायालय असतील, न्यायालयामध्ये जात येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आणखी एक महत्व होतं की सामाजिक सुरक्षितता जी आहे याच्या संबंधीचा देखील अधिकार तुम्हाला दिलेला आहे. अच्छा, म्हणजे प्रत्येक माणसाला या देशामध्ये जगण्याचा अधिकार आहे. जे जगण्याचा अधिकार देखील संविधानात दिलेला आहे, मरण्याचा अधिकार दिलेला नाही. तुम्ही जर आत्महत्या करत असेल तर तुम्हाला आत्महत्या करण्याचा अधिकार नाही. अच्छा, परंतु तुम्हाला तुमचं जीवन जगलं पाहिजे, जगण्याचा अधिकार तुमचा आहे. तो जगण्याचा अधिकार कुणालाही हिरावून घेता येऊ शकत नाही, आणि म्हणून हा अधिकार देखील अतिशय महत्वाचा या ठिकाणी म्हटलं गेला. आणि तो आता हे सगळे मूलभूत अधिकार जे आहेत धर्माच्या संबंधी असतील किंवा हे असतील, तर हे कुणाला दिले गेले आहेत? ते भारताचे जे काही नागरिक आहेत त्यांना दिलेले आहेत, की ज्यांना नागरिक म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे त्यांना हे अधिकार दिलेले आहेत. आणि हे मूलभूत अधिकार आहेत म्हणून आपल्याला जगता येऊ शकतं. आता समजा आपल्याला हे सगळे अधिकार जर काढून घेतले तर आपण जगणं असह्य होऊ शकतं या ठिकाणी. आता बऱ्याच वेळेला काय म्हटलं जातं की आज बिहारमधले मोठे लोक इकडे येतात, म्हणजे त्या ठिकाणी काय केलं की तुम्हाला भारतातल्या कोणत्याही भागामध्ये जाण्याचा अधिकार या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, त्या ठिकाणी तुमचा विचार मांडण्याचा अधिकार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि याला आपण फंडामेंटल राईट्स असं म्हणतो. आता या अधिकाराबरोबरच काही कर्तव्य देखील आहे. परंतु आपण काय करतो की बऱ्याच वेळेला अधिकाराबाबतीत जागरूक राहतो, परंतु आपण कर्तव्याच्या बाबतीमध्ये जागरूक राहत नाही. भाषण स्वातंत्र्य असलं तरी आपण काय बोललं पाहिजे हे स्वातंत्र्य. आता आपण पाहतो की काही माणसं संविधानाच्या विरोधी बोलतात. हे भाषण स्वातंत्र्य असलं तर ते संविधान विरोधी जर वाक्य असेल तर ते संविधान विरोधी या ठिकाणी. म्हणजे भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य असलं तर त्याला एक संविधानाची चौकट आहे, आणि त्या चौकटीमध्ये तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, धर्म स्वातंत्र्य आहे. धर्म स्वातंत्र्याचा देखील अतिरेक आपल्याला करता येणार नाही, त्याला देखील एक चौकट आहे. आणि त्याच्यामधून तुमचे हे अधिकार जे आहेत जोपासण्याची कल्पना जी आहे, ही कल्पना संविधान आपल्याला सांगण्याचं काम या ठिकाणी करत आहे. सर, आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क याचा पण उल्लेख या पाठामध्ये आहे, तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल? खरं तर या दोन अधिकारांच्या संदर्भामध्ये फारसं कोणी बोलत नाही. अच्छा, खरं तर हे दोन्ही अधिकार अतिशय महत्वाचे आहेत. सांस्कृतिक अधिकार जो आहे हा देखील विविधतेमध्ये एकता निर्माण करणारा. आता नुसतं हिंदू हा वेगळा नाही, तर त्याचं राहणीमान वेगळं आहे, त्याची भाषा वेगळी आहे, त्याची जगण्याची पद्धती वेगळी आहे. मुस्लिम असेल तर त्याची पद्धती वेगळी आहे, त्याचा पोषण वेगळा आहे, त्याचं राहणीमान वेगळं आहे, त्याचे धर्मग्रंथ वेगळे आहेत. तसं प्रत्येक माणसांचं सांस्कृतिक जीवन हे देखील वेगळं आहे. आता असं काय म्हणता येणार नाही तुम्हाला किंवा त्याचं आमची टोपी अशी आहे म्हणून त्याची टोपी अशी असली पाहिजे, माझा सदरा असा आहे म्हणजे त्याचा तसला असला नाही पाहिजे, असं नाही आहे. तर प्रत्येक माणसाला त्याच्या धर्मानुसार, त्याच्या संस्कृतीनुसार त्याला हे अधिकार आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की त्याच्यावर अतिक्रमण देखील होत असत. आता बऱ्याच वेळेला काय होतं की आता समजा की हिंदू धर्मामध्ये आहे की एखाद्या देवताला पशु बळी देण्याचा अधिकार आहे. आता दुसऱ्या वेगळा धर्म असा आहे की तिथं पशु बळी जे आहे ह्याला मान्यता नाही. मग अशा वेळेला काय होतं? तर मग अशा वेळेला आपल्याला संविधानाचा आधार घ्यावा लागतो. की मध्ये एक असं प्रकरण निर्माण झालं की बऱ्याचशा धनगर समाजातल्या काही लोकांनी ज्या मेंढ्या ज्या आहेत या मेंढ्या परदेशामध्ये पाठवल्या, आणि मग त्या ठिकाणी मांसाहार म्हणून पाठवलं. पण योगावर त्या दिवशी काय झालं की ज्या दिवशी पाठवलं त्या दिवशी तुमचं तो महावीर जयंती होती, महावीर वर्धमान.
मग असा प्रश्न निर्माण झाला की मग त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की आज आमचा वर्धमान जयंती आहे आणि आम्ही अहिंसा करतो, पशु हत्याला मान्य नाही, आणि म्हणून त्या दिवशी होऊ नये. मग याच्यावर फार मोठी डिबेट झाली आणि मग त्या डिबेट मध्ये असं सांगत संविधान काय सांगतं हा भाग महत्वाचा. ते म्हणाले की संविधान असं सांगतं की प्रत्येकाला अधिकार आहे, तुम्हाला अहिंसा तत्व पाळण्यामध्ये काही अडचण असण्याचे कारण नाही, परंतु तो काय खातो याच्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही, तो त्याचा अधिकार आहे. या पद्धतीची ही कल्पना या ठिकाणी आहे आणि म्हणून सांस्कृतिक दृष्टिकोनातून ही समानता राखण्याचं काम जे आहे हे यामध्ये मानलं गेलेलं आहे. किंवा सांस्कृतिक अधिकार जो आहे हा प्रत्येकाला देण्यात आलेला आहे. अच्छा, यानंतर शैक्षणिक हक्क. हा, तर हा याच्यातला अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हणलं गेले की शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे, परंतु शिक्षण हा केवळ मूलभूत अधिकार मानून चालणार नाही, तो ते शिक्षण कसं मिळालं पाहिजे ही भूमिका त्यामध्ये महत्वाची आहे. केवळ मूलभूत अधिकार म्हणून देऊन ते येऊ शकणार नाही, तर ते शिक्षण त्यांना कसं मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता जसं मी एक अशी कल्पना मांडतो की या ठिकाणी मूलभूत शिक्षण जे आहे त्याला आपण प्राथमिक शिक्षण म्हणतो, हे शिक्षण सामान्य माणसापर्यंत गेलं पाहिजे ही भूमिका आहे. पण महात्मा फुलेने काय केलं की पहिल्यांदा हे शिक्षण जे आहे मोफत लोकांपर्यंत गेलं पाहिजे ही भूमिका पहिल्यांदा महात्मा फुलेने मांडली. मोफत आणि सक्तीचे शिक्षण, मोफत आणि सक्तीचं शिक्षण. आता महात्मा फुलेने ही कल्पना मांडली, हंटर कमिशनच्या समोर ही कल्पना मांडली. महात्मा फुलेंनी मांडलेली कल्पना जी आहे प्रत्यक्षात आणण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. अच्छा, जे शाहू महाराजांनी काय केलं की महात्मा फुलेंचीच ही कल्पना जी आहे हे मोफत शिक्षण लोकांपर्यंत जाण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रयत्न केले. ते प्रयत्न मला असं वाटतं की शाहू महाराजांच्या नंतर स्वातंत्र्यामध्ये कोणत्याही शासनाने केलेले नाहीत, ते प्रयत्न शाहू महाराजांनी. शाहू महाराजांनी काय केले की ज्यांची मुलं शाळेमध्ये येणार नाही तशा पालकांना दंड करण्याचं काम केले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या शेतातलं काम असेल तर शिक्षकांना तुम्ही अगोदर दिलं पाहिजे, माहिती दिली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही मुलांना घरी बसवले पाहिजे. पण आज गंमत आहे की दिवस शाळा बंद असून देखील याच्यावर कोणी बोलत नाही. मंदिरं सुरू झाली पाहिजेत किंवा इतर अवैध धंदे सुरू झाले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका आहे, परंतु शिक्षणाच्या संबंधी जागृती असणं गरजेचं आहे की ठीक आहे शाळा बंद असतील पण तुम्ही आज जे उपक्रम करतात हा उपक्रम शासनाने शिक्षकांना द्यायला देणं गरजेचं होतं, की त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही या माध्यमातून मुलांपर्यंत गेलं पाहिजे असं भूमिका. तर बाबासाहेबांची कल्पना होती की शिक्षण जे आहे हे शिक्षण लोकांपर्यंत गेल्याशिवाय त्याचा विकास होऊ शकत नाही. जी गोष्ट महात्मा फुलेने सांगितली की विद्येविना मती गेली असं जे सूत्र सांगतात तीच गोष्ट या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अनुषंगाने ही आणलेली आहे आणि म्हणून शिक्षणाचा अधिकार जो आहे महत्वाचा मानला गेलेला आहे. आणि शिक्षण म्हणजे लिहिण्या वाचण्याच्या संदर्भामध्येच आहे असं नाही, डॉक्टर बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शिक्षण हे लिहिण्या वाचण्यापुरतं मर्यादित नाही किंवा आर्थिक घटकापुरतं देखील मर्यादित नाही, तर माणसाची प्रगती होण्याच्या संदर्भामध्ये शिक्षण महत्वाचं आहे आणि या माणसांची प्रगती झाल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. म्हणजे शिक्षणाचा संबंध जो आहे हा केवळ विद्यार्थ्यापुरता मर्यादित नाही, शिक्षणापुरता मर्यादित नाही, त्याच्या नोकरीपुरता मर्यादित नाही, तर देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील महत्वाचा आहे आणि या भूमिकेतून शिक्षणाचा मूलभूत अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे. खरं म्हणजे शिक्षणाचा मूलभूत अधिकार जो आहे तो अतिशय महत्वाची गोष्ट आहे सर, कारण बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते नक्कीच विद्यार्थ्यांना हे मिळालंच पाहिजे. आणि सर एक शेवटचा हक्क या ठिकाणी मी तुम्हाला विचारणार आहे की संविधानात्मक उपयोजनाचा हक्क, तर या बाबतीत तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? संविधानामध्ये काही ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींची जर अंमलबजावणी होत नसेल, आता जसं मी सांगितलं की शिक्षणाचा मूलभूत अधिकार जे आहे, आज बहुतांशी मुलं जी आहेत हे शिक्षण बाह्य अशा प्रकारे शिक्षणाचा म्हणजे मग त्याला संविधानातल्या अधिकाराला काहीच अर्थ राहत नाही. एका बाजूला तुम्ही शिक्षण हा मूलभूत अधिकार म्हणतायत आणि मुलं शाळा बाह्य आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, तर या संदर्भामध्ये या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज आहे. किंवा सर्वांना जगण्याचा अधिकार असं आपण म्हणतो, परंतु आज बरेचसे आदिवासी मुलं जी आहेत आदिवासी मुलांच्या जगण्याचं जीवन जर आपण पाहिलं तर अतिशय वाईट अशा प्रकारचं जीवन त्यामध्ये आहे, कुपोषण मोठ्या प्रमाणामध्ये आहे.
तर या संदर्भामध्ये तुम्हाला न्यायालयामध्ये दाद मागता येऊ शकते. म्हणजे संविधानामधली ही जी अंमलबजावणी होत नसेल तर तुम्हाला न्यायालयामध्ये न्याय मागण्याची तरतूद या ठिकाणी आहे. म्हणजे संविधान ही जी एक अशी कल्पना आहे की तुमच्या सुखाची सर्व दरवाजे उघडता येतील अशा प्रकारची चावी म्हणजे हे संविधान आहे असं मला असं वाटतं. सर खूप खूप छान, अभिनंदन, धन्यवाद. खरं म्हणजे आत्तापर्यंत मी ज्यांच्यासोबत बोलत होते ते प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे सर यांनी मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्काविषयी सांगत असताना की माणसाला माणूस म्हणून जगता कसं येईल यासाठीची जी चावीस एक सांगितलेली आहे सरांनी की हे जे अधिकार आहेत ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना दिलेले आहेत आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला हे हक्क प्राप्त होतात. अर्थातच सरांनी आपल्याला मित्र समानतेचा हक्क सांगितला की आपण सर्वजण समान आहोत, कोणीही लहान नाही, कोणीही मोठा नाही, किंवा धर्म, जात, लिंग, पंथ याच्या आधारावर कुठलाही भेदभाव केला जाऊ शकत नाही. याबरोबर सरांनी सांगितलं की स्वातंत्र्याचा हक्क आपल्या सर्वांना, विचार स्वातंत्र्य आहे, त्यानंतर आचार स्वातंत्र्य सुद्धा या ठिकाणी आहे अशा पद्धतीने सरांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क पण सरांनी सांगितलं की आपल्यावर जर कुठे अन्याय होत असेल तर ते अन्यायाविरोधात आपण निश्चितच या ठिकाणी न्यायालयात दाद मागू शकतो. यानंतर धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीत सुद्धा सरांनी सविस्तर सांगितलं की प्रत्येकाला या ठिकाणी आपापल्या धर्माच्या रूढी परंपरानुसार आचरण करता येतं, प्रत्येकाला आपापल्या धर्माच्या किंवा सर्व धर्म समान आहे, धर्मनिरपेक्ष राज्य हे सुद्धा आपण म्हणाला की कोणताही धर्म लहान नाही, कोणताही धर्म मोठा नाही, सर्व धर्म समान आहे आणि या ठिकाणी धार्मिक स्वातंत्र्याचं आचरण या ठिकाणी बाबासाहेबांनी घटनाकारांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर सांस्कृतिक हक्क असतील किंवा शैक्षणिक हक्क असेल, शिक्षण, अन्न, वस्त्र आणि निवारा याबरोबरच शिक्षण आणि आरोग्य यासुद्धा गोष्टी मूलभूत हक्कामध्ये आलेल्या आहेत. यासुद्धा अतिशय सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी प्राचार्य साहेबांनी केलं आहे. खरं म्हणजे मित्र हो, इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी गोष्ट घडलेली असेल की इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना किंवा प्राथमिकच्या मुलांना माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी प्राचार्य साहेबांनी वेळात वेळ काढून आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं आहे. आणि यापुढीलही काळात जेव्हा जेव्हा मला गरज भासेल त्यावेळेस सर नक्कीच या ठिकाणी मदत करतील. आणि विद्यार्थ्यांच्या काळात कोविड-19 काळामध्ये सुद्धा शाळा बंद असताना सुद्धा शिक्षण चालू हा उपक्रम आपला चालू राहणार आहे. आणि ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून मित्र हो, आम्ही हा आमचा व्हिडिओ तुमच्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, दारादारापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत. घरी राहा, सुरक्षित राहा, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि मन लावून अभ्यास करा, आई वडिलांचा ऐका. आणि सर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अनमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे पुन्हा पुन्हा आभार, धन्यवाद. सर अशाच पद्धतीनं ज्या ज्या वेळेस आम्हाला अडचणी येईल शिक्षणाच्या बाबतीत किंवा आम्ही तर आमच्या विद्यार्थ्यांना शिकवतच असतो पण एक नाविन्य आणि तुमच्यासारख्या अनुभव व्यक्तीचं आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन होणं हे आमचं एक भाग्य समजतो. धन्यवाद सर, थँक्यू. छान झालं सर.